नाव मारुतीचे या
ఇప్పుడు काय वाडेकरी मंडळी उभे नका राहू, पंक्ती चालू आहे, वाडेचं काम करा. सर्व मुकेश अण्णा साहेब चव्हाण, अक्षय विलास मोरे आणि विष्णू गोरखमोरे यांच्या हस्ते बाबाजींचं पूजन होतं. सर्वांनी वरात संतांच्या गजरात स्वागत करायचं. हरिभक्त शरद महाराज गोटेकर व्यासपीठावर मदन महाराज गोटेकर यांनी व्यासपीठावर मदन महाराज मराठी यांनी परम पूज्य स्वामी विष्णुगिरीजी महाराज यांचं पूजन होत आहे. सर्वांनी वर करून त्यांच्या गजरात स्वागत करेल. मनला गोरे लागो, मनला गोरे लागो, मनला गोरे लागो, मनला गोरे लागो. Oh, yeah.
साधू संत उपस्थित आहे त्यांच्याही पूजन भक्त मंडळाच्या वचन होत आहे. बाळासाहेब पानगवणे चुंडी बुद्रुक शरद महाराज भोटकर काशीनाथ आवारे शिरवाडी भास्कर गंगाधर गुंजार गुंजाळ आडगाव काका भाऊ जेव गाले भाऊसाहेब सोपडे मातोश्री मंडळ हरिभक्त पारायण महाराज महाराज खराटे यांनी सर्वांनी व्यासपीठासमोर यायचं आहे. त्यांचं सर्वांत भक्तमंडळाच्या वचने पूजन होईल. Oh, my God.
जागेवर खाली बसायचंय, प्रवचन सर्वांनी जागेवर खाली बसायचंय, प्रवचन सेवा गुरुपूज्य स्वामी विष्णुजी महाराज आपल्या सर्वांना आशीर्वादाची सर्वांनी वर हात करून त्यांचे स्वागत करतो. बाबाजीकडे एक माईक जाईल बावली. परमपूज्य स्वामी लखनगिरीजी महाराज आपल्या सर्वांना आशीर्वाद देत आहे. सर्वांनी त्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. हॅलो गुरुवर्ती, या गुरुवर्ती, या 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 गुरुवर्ती, येऊ द्या आमची गुरुवर्ती, या गुरुवर्ती, या गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो जनेश्वरा गुरुर साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री जनार्दन. सद्गुरु जनार्दन बघा या ठिकाणी चालत असताना राघवेश्वर शिव मंदिर आणि आठवर्धपंतील सोहळा आणि चालत असलेली ही शिव महापुराण कथा या ठिकाणी साधू संत इति घरा तोची दिवाळी दसरा या ठिकाणी परमपूज्य आखाडेजी या ठिकाणी असताना आमचे विष्णुगिरीजी बाबा हेही या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. आमचे लक्ष्मणगिरीजी महाराज व डॉक्टर बाबा आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या मुखातून आपणही या ठिकाणी कथा ऐकतो. गेल्या आज या ठिकाणी बघा आज हा दुसरा दिवस आहे. कथा ऐकली आहे बाबाजींनी काय सांगितलं कशा स्वरूपानं, परंतु महाराज म्हणतात की बाबांनो ते ज्ञानामध्ये आलं पाहिजे. आणि अशा या पर्वकाळावरती बाबाजींच्या मुखातून आपणही गोड अशी या ठिकाणी कथा श्रवण करतो. गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. खऱ्या अर्थाने हे संत महात्मे दयाळू आहे, कृपाळू आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या या सर्व चितुंडीचं भाग्य आहे की हे संत महात्मे आज मात्र धन्य दिवस झाला. धन्य आज दिन संत दर्शनाचा आणि अनंत जन्मीचा शिने गेला. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे आणि कदा ना सोडावे चरण त्यांचे. किंवा महाराज म्हणतात की बाबून एक आपण अनाथ आहो, पोरका आहो आणि केवळ एकच महात्मा आपल्याला या ठिकाणी ते म्हणजे संत. ते संत महात्मे दयाळू त्या ठिकाणी कृपा करीत असता आणि म्हणून माऊली ज्ञानोबरांनी सुद्धा सांगितलं की संत कृपा झाली इमारत फळा आली आणि ज्ञानदेव रचिला पाया उभारिला देवलया. खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाराज म्हणतात की बाबानो आत्मज्ञानापासून संतांनी या ठिकाणी शरण गरजा गेलं पाहिजे. संत महात्मे या ठिकाणी आल्यानंतर महाराज म्हणतात की खरोखर आपण त्यांच्या चरणाची दास आहो आणि खऱ्या अर्थानं त्या वैकुंठामध्ये सुद्धा खूप आनंद आहे की त्यांनाही वाटतं या पृथ्वीतलावरती यावं आणि आल्यानंतर जे संत महात्मे आहे ना त्यांच्याची चरणाची धूळ आपल्या हातामध्ये घ्यावं किंवा नतमस्तकावरती घ्यावा. कारण का जगद्गुरु तुकोबारायने सांगितलं आम्ही वैकुंठवासी आलो या जगारनाचे
वैकुंठवासी आलो या जगारनाशी बोलिले जे ऋषी सात भावी जाऊ संताची भरलेलं आहे म्हणून महाराज म्हणतात की बाबूंनी या ठिकाणी कथा आहे आणि ती श्रवण करायची आहे आणि ती श्रवण ह्या कानानं ऐकायचं आणि ह्या कानानं सोडून द्यायचा असतला विषय नाही. कारण का बाबाजींचा एक एक शब्द म्हणजे ब्रह्मांडाचा शब्द आहे आणि तो श्रवण केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं जणू काही आपल्या सर्व परिसरावरती येवल्या तालुक्याला नव्हे तर निफाड तालुक्यामध्ये या ठिकाणी महाराज म्हणतात की आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक परिस सापडलेला आहे आणि असे म्हणजे या ठिकाणी बाबाजी. आणि बाबाजींचा वाक्य आहे की जो पडेल माझ्या निमा आणि मी पडेल त्याच्या कामा. कारण बाबाजींचा हा नामस्मरण चिंतन सोहळा किंवा बाबाजींच्या मुखातून आपण या ठिकाणी कथा श्रवण करीत आहोत. जास्त वेळ न घेता या ठिकाणी जागेवर थांबतो रामकृष्ण हरी जय जनार्दन जय जनार्दन. हे सर्वांनी शांत चित्तीने ऐकावं अशी अग्रची नमन विनंती. Yeah.
तर आपला उद्धार माझा सर्व तयार होते आणि अशा योगाची एक छत्रछाया माझ्यावरही कुठंतरी आहे न कळत का होईना त्याचाही कधी अंतकरणामध्ये खूप आनंद होतो. आपल्या या चिचुंडी गावामध्ये सालाबादप्रमाणे भगवान श्री राघवेश्वराच्या या 8व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने येण्याचा सुयोग महाराजांच्या माध्यमातून प्राप्त झाला. महाराजांनी सांगितलं होतं की निमंत्रितही केलेलं आहे, इच्छा नसतानाही देखील बळच यावं लागलं. चला असतो, माझंही काहीतरी सद्य भाग्य असेल. वेदाची चार महावाक्य आहे. अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म अहम ब्रह्मास्मि तत्त्वमसि सोहम. आपल्या गावामध्ये महाराज शिवकथा करतात दरवर्षी. सालाबादप्रमाणे शिवपुराण महाकथा होते आणि या शिवपुराण महाकथेमधून आपण प्रत्येकाने ज्याप्रमाणे हंस क्षीर आणि नीर वेगवेगळं करत असतो त्याचप्रमाणे आपण प्रत्येक जणाने किंवा प्रत्येक ज्याला ज्याला मनुष्य देह प्राप्त आहे त्या प्रत्येकाचं इतकी कर्तव्य आहे की आपल्या जीवनातलं सार शास्त्रातून सार आणि जीवनातलं आसार काढून आपल्या जीवनमुक्तीचा मार्ग प्रत्येकाने शोधला पाहिजे. मी सांगून गेलो की वेदाची चार वाक्य महावाक्य आहेत. अयम आत्मा ब्रह्म, मी ब्रह्म आहे. अयम आत्मा ब्रह्म, मी ब्रह्म आहे. तत्वमसी, तो तूच आहेस. प्रज्ञानाम ब्रह्म, ते ब्रह्म तूच आहेस. सोहम, तो मी आहे. लक्षात येते मी बोललो ना? नक्की. नाही तर डोक्यावरून जायचं, मी बोलत राहायचो असं नको व्हायला. तर मी सांगत होतो की अयम आत्मा ब्रह्म, मी ते ब्रह्म आहे. तत्वमसी, ते ब्रह्म तूच आहेस. सोहम, ओ मय हो. हिंदीमध्ये त्याला म्हणतात ओ मय हो. ते तत्व मी आहे, ते ब्रह्म मी आहे. मय वही हो म्हणजे मी नेमकं कोण आहे. आणि हे सार आपल्याला शिवमहापुराणातून घ्यायचं आहे. कथा होतात, प्रवचन होतात, माणसं ऐकतात, परंतु आत्मकल्याणाची जी वस्तू आहे किंवा आत्मकल्याणाची जी मूल जे आहे ते प्रत्येकाच्या लक्षात येत नाही. कारण चिंतन मांडलं की समाजाला पचत नाही. लटके ते रुचे साच कोणाही न पचे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. माणसाला त्यांच्यामधलं सांगितलं माणसाला वा वा खूप छान वाटतं. आणि मार्मिक बोललं की काय महाराज बोलत होते काय आम्हाला तर काही कळलं नाही पण चला आता वेळ काढायची होती कसं तरी म्हणून ऐकत होतो. तत्वमसी, कारण ते ब्रह्म आपण स्वतः आहोत. कारण साक्षात आपण ब्रह्मस्वरूप आहोत, शिवस्वरूप आपण आहोत. आणि ते शिवस्वरूप आपण आहोत याची जाणीव आपल्याला नसल्यामुळे
आपण सर्वजण या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अटकलेलो आहोत किंवा फिरतो आहोत. पुनरुपी मरण हे संसार खालून वारंवार या चक्रामध्ये आपण येतो आहोत, वारंवार मरतो आहोत आणि या ज्या 84 लक्ष जोडी आहेत त्या आपण भोगत असतो. परंतु या शिव महापुराणाच्या माध्यमातून आपल्याला जीवनामध्ये एकच आपलं ध्येय असलं पाहिजे की भागवत कथा असो, शिवकथा असो, रामकथा असो, ते शिव कोण आहेत, ते राम कोण आहेत याची जाणीव आपल्याला व्हायला हवी. आणि याची जाणीव जर आपल्या जीवनात जर होत नसेल तर गर्दभ म्हणजे गारवाप्रमाणे आपला जन्म आहे. खरवत खर म्हणजेही गाढव, गर्दभ म्हणजेही गाढव. कारण या जीवनामध्ये आपण जर आपलं आत्मकल्याण करून जर घेतलं नाही तर अन्य योनीमध्ये किंवा अन्य जन्मामध्ये आपल्याकडून सहशक्तीने आपलं आत्मकल्याण होईल. कारण या जीवनामध्ये सगळं कळलं पाहिजे माया काय आहे, ब्रह्म काय आहे, जीव काय आहे, माया ब्रह्म ऐक्य काय आहे, जीव ब्रह्म ऐक्य काय आहे. कारण प्रत्येकाचं जीवन याच्यामध्ये चाललेलं आहे. नास्तिक दर्शनकारांचं एक मत आहे की यावत जीवन सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः. प्रत्येकाचं जीवन याच्यामध्ये चाललंय. याचा अर्थ असा आहे की खा पिया मजा करा, तुमच्या ग्रामीण भाषेमध्ये कर्ज करा तूप खा आणि मग मेल्यानंतर कसलं कर्ज आणि कोण द्यायचं आणि कोणाचं घ्यायचं. म्हणजे भोगामध्ये जीवन प्रत्येकाचं लिप्त आहे. आणि आजच्या या युगामध्ये असला कुठलाच व्यक्ती नाही का त्याच्याकडे ऐश्वर्याची कमी आहे, भोगाची कमी आहे. प्रत्येकाला पुरेपूर आहे, परंतु जिथे व्यवस्था असते ना तिथे अवस्था नसते आणि अवस्था जिथे असते तिथे व्यवस्था नसते. एक असा एक सत्पुरुष असे एक महान योगी जपी तपी राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी जन्माला आले आणि त्या महात्म्याचं जर जीवन जर पाहिलं आपण, मला तर लाभ नाही झाला माझ्या जीवनामध्ये, परंतु बाबाजींच्या मुखामधून मी ऐकत असतो की बाबाजींची एक एक कृती एक एक कार्य प्रत्येक जनसामान्य जीवाला बोध करून जाणारी आहे. कारण कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एकच आठवतं कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका. जन कल्याण Oh
कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. मी इथे बोलत होतो राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामीजींच्या जीवनात जर पाहिलं तर हा गीतेचा श्लोक पूर्णत्वाने महाराजांच्या बाबतीत लागू होतो, बाबाजींच्या बाबतीत लागू होतो. कारण का? जगामध्ये अनेक योग्यांना उपाधी दिले गेल्यात. कुणाला ब्रह्मर्षी, कुणाला महर्षी, कुणाला सप्तर्षी. परंतु कधी कधी आश्चर्य वाटतं मला काही गोष्टींचं. राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामींना कोणीतरी निष्काम कर्मयोगी अशी एक उपमा दिली आणि जगाच्या पाठीवर अशी उपमा कुठल्याच योग्याला नाही. निष्काम कर्मयोगी याच जर शब्दावर जर बोलायला गेलं तर आजच्या रात्रीचं प्रवचन होऊन जाईल. कारण का? निष या शब्दाचा अर्थ असा होतो व्याकरण दृष्ट्या की लवलेशही नाही. ज्याला तुमच्या भाषेमध्ये म्हणतो ना आपण, तो स्पर्शही होत नाही. निष या शब्दाचा अर्थ आहे. आणि काम, काम म्हणजे सकाम. सकाम म्हणजे इच्छेसहित. इच्छेला ज्यांनी निवृत्त केलं आणि कर्म करत राहून योगाची उपाधी ज्यांनी प्राप्त केली असे ते निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत श्री जगद्गुरु जनार्दन स्वामी. आणि त्यांचा निष्काम कर्मयोगी या शब्दामध्येच आपल्या सर्वांना बोध आहे. पण प्रत्येकाने प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते व्यवहार असो परमार्थ असो प्रत्येकाने निष्काम असलं पाहिजे. कारण का? आपण जेव्हा एखाद्या मंदिरात अभिषेक करत असतो ना तर सकाम भावनेने आपण पंडितजीकडून आपण संकल्प सोडून घेत असतो. कारण आपण प्रत्येकाला असं वाटतं आपण जे कर्म करतो त्या कर्माचं फल आपल्याला प्राप्त व्हावं आणि फलाच्या अपेक्षेने आपण ते कर्म करत असतो. आणि ते फलाची अपेक्षा आपल्या अंतकरणामध्ये म्हणजे आपल्या वृत्तीपटलावर कुठेतरी असते. आणि वृत्तीपटलावर असलेली जी निरपेक्ष भावना आहे ती कुठेतरी मायेच्या पडद्याच्या आड झालेली असते. म्हणून आपण प्रत्येकजण संकल्प सोडत असताना आपण सकाम भावनेनं सोडत असतो. परंतु जर साधू पाहिला, योगी पाहिला आणि साधक मुमुक्षू ज्याला मुक्तीची इच्छा आहे, ज्याला आत्मकल्याणाची इच्छा आहे, तो सतत निष्काम भावनेनं आपलं कर्म करत असतो. आणि निष्काम भावनेने कर्म केलेली नक्कीच, मग ते ईश्वराच्या बाबतीत असो, व्यवहारामध्ये असो, कुठेही असो, त्याचं फलरूपाने जरी आपल्याला वस्तुता दिसत नसेल तर ते अदृश्य रूपाने प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे बॅलन्स मोबाईलमध्ये असतो ना त्याप्रमाणे ते आपल्या जीवनामध्ये बॅलन्स असतं. बॅलन्स आपल्या जीवनामध्ये असतं. म्हणून प्रत्येक आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये निष्काम भावनेनं कुठल्याही श्रेयाची अपेक्षा न करता प्रत्येक कार्यामध्ये प्रवृत्त झालं पाहिजे. आणि असा प्रवृत्त झालेला प्रत्येक व्यक्ती जेव्हा निष्काम भावनेच्या कर्माने कर्म करत असतो नक्कीच त्याच्या अंतकरणामध्ये वैराग्य प्राप्ती होते. आणि वैराग्य प्राप्ती झाल्यानंतर सहजच आहे, वैराग्य ही भक्तीची भक्तीचा एक मुलगा आहे. आणि वैराग्य ज्याच्यामध्ये त्यांना सहजच तो भक्तीकडे वळतो आणि भक्तीकडे जो वळला त्याला नक्कीच मुक्ती मिळते. आणि
आणि याच्या यावत या भूतलावर प्रत्येक जीवाचे इति कर्तव्यता आहे. कारण का तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, याची देही घडे देवाचे भजन. सगळे उत्सुक आहात महाराजांना ऐकण्यासाठी, फार वेळ काय घेणार नाही. महाराज म्हणत असता अशी सदैव नितांत अदृश्य रूपाने बोलणं शुप्राण कथा चालू आहे त्याचं उद्बोधन करावं हीच विनंती करून मी माझ्या वाणीला विराम देतो. हरिओम तत्सत, जय जनार्दन, सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज. Oh,
राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरु माऊलीच्या कृपेने सद्गुरु जनार्दन स्वामींचे शुभाशीर्वादाने शुभ प्रेरणेने आपण या ठिकाणी सर्वजण छोटीशी 2 दिवसाची विवाहमय सेवा असेल हे छोटस पुष्प आपण सद्गुरु जनार्दन स्वामींचे चरणी समर्पित करीत असताना फक्त 2 दिवस आहे जास्त शिव म्हणजे कल्याण बरोबर शिव म्हणजे काय कल्याण आता आपल्याला माहिती कल्याण विष्णू भगवान विष्णू भगवान शिव भगवान गणपती भगवान तुम्हाला माहिती सूर्यनारायण आणि माता पार्वती 5 पंचायतन म्हणते यांना काय म्हणतात पंचायतन भगवान विष्णू म्हणजे माणसाचं कसं आहे सूर्य असतात ते क्षीरसागरात असतात म्हणजे विशाल पाहिजे पद्मनाभम सुरेशम विश्वाभरम मेघवरम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगिनी वंदे
सागरात आहे. सागर कसा आहे? विशाल आहे. म्हणजे भगवान विष्णूची भक्ती म्हणजे अशी संकुचित नको कराय कशी पाहिजे. गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे. सूर्यनारायण प्रकाशाची देवता आहे. आणि आई जगदंबा परमा ही श्रद्धेची देवता आहे. म्हणून ही पंचायतन आपल्या घरात काही बऱ्याचशा लोकांनी अलीकडील लोकांनी देव बाहेर काढले तुळशी ठेवून दिले. महादेव कुठे येऊ तुमच्या घरातला म्हणजे आम्ही तुळशी ठेवला. म्हणलं तुम्ही कशाला घरात राहिले तर महादेव तुमच्या घरात नाहीये देवादी देव महादेव. तर मग आपलं काय खरं आहे? हा तुमच्या घरामध्ये अर्धनारी नटेश्वराचा फोटो नाही लावते ते मला माहिती. तू नाही लावू तो ठेवताही येत नाही. पण भगवान शंकराची मात्र पिंड ठेवते. भगवान शंकराची पिंड अर्धनारी नटेश्वर म्हणजे अर्ध भगवान शिव आणि अर्ध त्याच्यात पार्वती तो फोटो नाही ठेवते. कधी ठेवायचा पण नाही. परंतु भगवान शंकराची पिंड असावी गणपती असावा हे आपले बरेचसे लोकांनी एवढा देव ठेवा बाकीचे जाऊ द्या. कुठं मंदिरात पोतेचे पोते देव भरले म्हणलं कोण एवढे देव आणून ठेवतो. म्हणजे काही नाही आमचा आमचा पंथ निघाला आणि त्यांनी सांगितले हे देव एकच देव ठेवा बाकीचे जाऊ द्या. म्हणलं मग तुमच्या घरात एकच जण राहू द्या बाकीचे जाऊ द्या कोरोना बरोबर आहे. जर पंचायतन तुम्हाला कळत नाही आता महाराजांनी किती सुंदर सांगितलंय अहम ब्रह्मास्मी त्याच्यावर किती सुंदर चिंतन ते करत होते. त्यास आपल्या डोक्यावर उंबर शब्द जात असला शिव होम किंवा सो होम हा शब्द म्हणजे आज जाताना जो श्वास आहे हम नावाचं बाहेर निघत सोम नावाचं आज जात याला श्वास म्हणतात. 24 तास चालू राहतो. शिवोम सोहोम 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 शिवोहोम 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 सच्चिदा नंद रूपोहोम असं आहे ना. त्या पद्धतीनं म्हणजे हे श्वास जो आहे हा भगवान शिवच आहे. ही कोणाला कळत नाही. प्रत्येक श्वासाला त्या पद्धतीने आपण नाचवलं पाहिजे. अरे ते श्वास घ्यायला किती लोक पळत होते टाकी संपली टँकरच अडवलं. दवाखान्यामध्ये तो जो काही गॅस मिळत नव्हता बरोबर आहे का नाही किती अडचणी निर्माण झाल्या त्या. आणि आता फुकट मिळतो त्याची किंमत कळू राहिली पण आता प्रत्येकाला फुकट मिळतं आहे ना मिळतं का नाही कोण किंमत करतो. पण त्यावेळेस किती पैसे द्यावे लागले अरे घ्या. पण आज जो चालू आहे आपल्यामध्ये त्याचा विचार कोणीच केला नाही. आणि हा एक सेकंद बंद झाला तर काय म्हणतात त्याला जाऊ द्या. एक सेकंद फक्त बंद झाला तर त्यानंतर डॉक्टर म्हणतो आमचा आता गॅस चालू झाला तुमच्यावर आता याचे पैसे लागतील. किती पैसे दिले? लाख लाख चार चार पाच पाच लाख रुपये मोजले. मोजले की नाही खरे सांगा. आता तुम्ही किती मोजू राहिले? आता फक्त एवढंच मोजला जन्मभरीच्या स्वासा एवढे विकत घेतला रामबाईंनी विकत घेतला जन्मभराच्या श्वासा इतके म्हणजे एवढं हरिनाम नाम एवढं घेतलं तेव्हा तो विकत घेतला. आता तुम्ही फक्त 2 दिवस घ्यापला. आणि मला एक आनंद आहे तुमच्या गावातला एवढा आनंद आहे की जे काशी विश्वनाथाला जे प्रत्यक्ष शिवलिंग येते तुमच्या गावात चिचुंडी गावात खरं सांगतो जे रूप त्या देवाचं जे तेज आहे तेच तेज ह्या देवात आहे इथल्या देवात त्यावेळेस पूजा करत होतो का बाबा आपण म्हणलं जे विश्वनाथ काशी विश्वनाथाचं जे एक एक वलय आहे एक तेज आहे एक त्या ठिकाणून निघालेली एक असं तेज वलय जे बसतात त्यांना कळतं तेच तेज वलय आपल्या त्या भूमीत आहे चिचुंडीत आहे. पण त्याची पूजा अर्चा
आणि जर तुम्हाला सांगतो कुठल्याही तीर्थाला जायची गरज नाही, सर्व तीर्थ भगवान शंकराच्या रूपातून तुमच्या चिचुंडी गावात येऊन बसते. एवढं मोठं काशी विश्वनाथ गंगा सुद्धा आणून ठेवलेली तिथं बारवाच्या रूपातून. जिथं जिथं हे चार ते पाच मंदिर झाली ना तिथं गंगा सुद्धा आणली. आणि ही गंगा परत कुठं पाहिली माहिती का काशी विश्वनाथाची? तुमचं पाटोदा आहे ना, पाटोद्यामध्ये पाहिलं तर तिथं सुद्धा ती गंगा आलेली आहे. अहो तिथून इथं आणायची म्हणजे अहो आमच्या एवढं आमची ओळख नाही का, आमच्या नळाला पाणी लवकर येत नाही. तिथून आली इथं गंगा, ती जटेवरची, ती भगवान शंकराने इथं दिली तुमची. फार पुरातन शिवालिंग म्हणजे भगवान प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं हस्त बसलेले शिवलिंग आहे. आणि त्याची महिमा आपल्याला कळत नाही त्याला काय करतो. खूप मोठं ज्योतिर्लिंग श्री महापुराणामध्ये ज्योतिर्लिंगाचे हे प्रकार सांगितलेले. भगवान शंकराचं लिंग कसं असं शिवलिंग, जसं आपण पूजा करतो ना पंचामृत वाहतो दूध दही, त्यानंतर आपण वाहतो मध, त्यानंतर वाहतो साखर आणि आपण तूप पाहतो. पण तुपाचे दोन बोटं असे घ्यायचे आणि ज्या ठिकाणी पार्वतीचं असं करकमल आहे ना आणि त्या करकमलामध्ये ते शिवलिंग बसवलेलं आहे त्या दोन्हीच्या ठिकाणून असे दोन बोटं फिरायची पूजा झाल्यानंतर. म्हणजे इथं असं जर फिरवलं तर भगवान तर तुमच्यावर कृपा करतो. नव्हे नव्हे आपण खूप मोठ्या कष्टात सापडलो, खूप मोठ्या दुःखात सापडलो, अनेक प्रकारचा कष्ट दुःख दारिद्र्य आपल्यातून जातच नाही, तर फक्त भगवान शंकराच्या बिल्वपत्राला, मधल्या पत्राला, फक्त मधलं बिल्वपत्र त्याला फक्त काय लावायचं, मध लावायचं. मध माहिती ना, फक्त मधाचं त्या ठिकाणी मधल्या फक्त पानावरती दोन नाही आणि त्याच्यावर ते बिल्वपत्र असं वाहून द्यायचं आणि भगवंता माझ्या घरामधला अजिबात हा त्रास जात नाही एवढा जाऊ दे, तुमच्या आठ दिवसाचा त्रास जातो फक्त एवढ्याने. लक्षात, एक बिल्वपत्र आणि त्याला फक्त काय लावायचं, मध लावायचं आणि वाहून द्यायचं. तूप लावल्यानंतर काय होतं, आपण बाहेर चाललो आणि कामच होत नाही, आपल्याला खूप अडीअडचणी निर्माण होतात, फक्त त्याला तूप लावायचं आणि ते बिल्वपत्र होऊन द्यायचं, देवा मी निघालो. पण मग काय म्हणायचं, मंत्र पण दिलेला आहे त्याला भगवान. ह्या शिवमहापुराणामध्ये तुम्हाला सर्व मार्ग मोकळे. काही अडीअडचणी असेल, काही दुःख असेल, काही दारिद्र्य असेल, काही कष्ट असेल, तर हे पूजा करा. शिकत एक फक्त पाणी, तांब्याभर पाण्याने इतका प्रसन्न होतो तो. पत्रम पुष्पम फलम तोयम, तोयम याने पाणी, पाण्याने एवढा प्रसन्न होतो. फक्त आम्ही टाकत नाही, खरं सांगा पुढे विकत आणायचंय पाणी. उन्हाळ्यात तुमच्या चिचुंडीला जर का पाणी कमी पडू द्यायचं नसेल आणि वेळेवर जर पाऊस पडा वाटत असेल, आपल्या नद्या नाल्या कायम भरून जावं वाटत असेल, तर फक्त एकच करा, वर्षभर एक तांब्या लोटा तुमच्या या रागवेश्वराला टाकून पहा. तुम्हाला कधीच दुष्काळ पडणार नाही, कधीच नाही, शक्यच नाही, पडूच देणार नाही तो. एवढी शक्ती ह्या रागवेश्वर, पण आम्हाला पूजाच माहीत नाही अजून. एक या ठिकाणी एक खूप मोठं ग्रहबाळासारखी एक कथा आहे, ज्याला दूध प्यायची इच्छा झाली होती. मामाच्या घरात होता कोण तो सगळ्याला माहिती आहे. हां तुम्ही कथा ऐकलेली म्हणून तुमच्या लवकर लक्षात आहे. त्या उपमन्यूला 5-10 मिनिटं आहे, जास्त चालचूळ करू देणार नाही तुम्हाला, मला सगळं समजतं तुमचं. खूप आहे, मामाच्या घरात होता आणि मामाच्या घरी दूध होतं, पण घरी आई वडील खूप गरीब होते. आई करडला, मुलगा आला, आई अगं मला दूध पाहिजे, मला दुधाची सवय झाली. आई होती ती, तिने काय केलं, ते गव्हाचं काही भिजत टाकलं आणि त्याचं सफेद असं पाणी तयार केलं दुधासारखं आणि सांगितलं बाळा पी. आता त्याला खऱ्या दुधाची चव लागलेली होती.
बरोबर आई अगं हे खरं दूध नाही मग सांगितलं अरे तुला खरं दूध पाहिजे ना जिथं कधीच कमी पडणार नाही तो देणार आहे फक्त एकच आहे विश्वतलावरती या भूतलावरती तो म्हणजे भगवान भोले बाबा आहे त्याची प्रार्थना कर त्याची आराधना कर आणि त्याच्या पुढे जाऊन बस आणि तो तुला दूध देईल कोणी सांगितलं आईनं सांगितलं काय देऊ शकत नाही लेकरांनी सांगितलं आई आता तू मला दिशा दाखवली माझी आशा पूर्ण होणार आहे माझी निराशा भगवान शंकर कधीच करणार नाही हे मला तू कळून दिलं जसं ध्रुव बाळाला सांगितलं का अरे तू वनात राहतोय तो ध्रुव बाळ निघाला 5 वर्षाचा तसं हा उपमन्यू निघाला आणि भगवान शंकराच्या त्या ठिकाणी प्रार्थना करू लागला भगवान शंकराजी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदया रविंदे भवम भवानी आणि रस्त्यामध्ये नाराजी भेटला अरे कुठं चाललो असतो सांगितलं मी भगवान शंकराचं दर्शन लोकांना अरे म्हणजे देव कुठं भेटत असतो का परीक्षा पात्र संत बाबाजींच्या जीवनचरित्रामध्ये आम्हाला लहानपणी काकोळ्यातून बाबाजी एका ठिकाणी पाठवलं निमगावच्या आश्रमात एवढं मोठं भाग्य आमचा की त्याच निमगावच्या आश्रमात 7 दिवस फक्त जनार्दन स्वामी चरित्र आणि रामकथा आहे जिथं बाबाजी बसणार आहे जिथं मूर्ती जिथं जिथं मूर्ती बसते ना तिथं तिथं बाबाजी बोलवतात याचा अर्थ अजूनही माझ्या गुरुला माझ्या सद्गुरूला माझ्या मायबापाला माझ्या सर्वस्व जिथं माझी श्रद्धा अशा बाबाजीला आजही लेकराची आठवण येते की बाबा मी इथं बसतोय तू ये आणि कथा करून घेतात काय येतं आपण त्या निमगावला येत असताना रस्त्यामध्ये असं चक्कर पडायचं तिथं म्हणजे माणूस चुकायचा आपण आणि पाठीमागं काहीतरी लागायचं घडलेली कथा सांगतो मी आणि आमचा एक राजू म्हणून पवार मुलगा होता बाबाजी आम्हाला कधी काम सांगायचे रात्री 12 सांगायचे भाऊ द्या ना ट्रॅक्टर भरून तिकडून महिला आणायचे जा बरं त्यावेळेस काही सायकली नव्हत्या काहीच नव्हतं पायपाय जावं लागायचं बाबाजींनी सांगितलं का ऐकावंच लागत होतं बाबाजींचं काम म्हणजे आणि ते जर आपल्याला वाटलं ना बाबाजीने आपल्याला सांगितलं ना आपण जर कान्याकोपऱ्यात झोपलो का अरे अरे तू झोपलं पाहिजे किती तर काही खोटं चालत अजिबात खोटं चालत नव्हतं एकदा काय झालं नाशिक आश्रममध्ये परमपूज्य माधवगिरीजी महाराज आणि ते काकोळ्यात गेले शिवपुरीला गेले आणि सांग म्हणे भाऊ काल काय केलं कुठं कुठं कसं कसं झालं बाबाजीने ते सविस्तर सांगितलं आणि नंतर सांगितलं खरं सांग ते तिकडं जे बागातलं ते पाणी भरायचं नाही बने बाबाजी तेवढं राहिलं अरे म्हणून मी कालच फिरून आलो म्हणजे बाबाजी अगोदर फिरून यायचे ते राहायचे काकोळ्यात औरंगाबाद जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यात रात्रीच फिरून जायचे मग भक्ताला शिष्याला विचारायचे अरे तिथं काय काय झालं तिथं खोटं बोलतंच येत नव्हतं खोटं बोलतं येत अजिबात खोटं बोलतं येत नव्हतं आम्हाला सुद्धा आम्ही एवढं एवढं लहान होतो पण जा म्हणलं तर लगेच निघायचं विचार करायचा नाही कारण नाहीतर मग आपण झोपून घेतलो बाबाजी जाऊन आलो अरे तू तर झोपला होता रे सकाळी सकाळी अजिबात खोटं चालत नव्हतं हे सर्व संत हे सर्व महात्मे हे अनुभूतीने मोठे झालेले ही सर्व माधवगिरी महाराज असो मधुगिरीजी महाराज असो रमेशगिरीजी महाराज असो किंवा शांतिगिरीजी महाराज असो ह्या सगळ्या लोकांनी अनुभूती घेतलेली आहे त्या काळात त्यांना तिची अनुभूती आलेली आहे ह्या लोकांना आणि म्हणून हे रापलेलं लोणचं आहे पण तर हे सगळे संत काय आहे रापलेलं लोणचं फक्त ते सडले नाही पाहिजे रापलेले ओरिजिनल आहे पण त्यांना असं कुठल्या प्रकारचं हे नाही लागलं पाहिजे कारण त्यांनी झडझडून वाहिला आणि जेवढं वाहून घेतलं पाहिजे पुढचं एवढा दृष्टांत सुंदर आम्ही निमगावला चाललो म्हणून त्या ठिकाणची कथा होती आमच्या पाठीमागं लागलं ते लागायचं प्रत्येकाच्या पाठीमागं बाबा लय भयानक होतं बाबाजी म्हणे जो हळूच जा बरं का परत पाठीमागं पायची ताकद नव्हती होत पण बाबाजींवर फार विश्वास होता कधी कधी त्या शूरवरून जर काकोळ्यात यायचं तरी मधीच एखाद्याला धरून बसायचं आणि मग त्यांनी बाबाजी बाबाजी म्हणलं की ते चरसर चरसर करत पळून निघून जायचं सोपी गोष्ट नव्हती त्या काळात बाबाजी कुठं जायचे तसं पहिल्या गोष्टी आश्रम बनवायचे तर स्मशानातच बनवायचे आणि त्या भंडारघरातल्या भाकरीच घेऊन पळायची ती भूत एवढी सोपी गोष्ट होती त्या गोळेगावच्या आई म्हणे बाबाजी
टोपलं भर भाकरी टाकलं. अगं म्हणे पहिल्या दिवशी भूतानं खायचं, जाऊ दे त्यांची शीतं त्यांनी नेले, उद्या नाही येणार, आता विधी झाली आता ते येणार नाही. मग बाबाजी विधी केली की ते निघून जायचे. काय ताकद होती. आणि चालता चालता भगवान शंकराची आराधना केली. त्या ठिकाणी भगवान शंकर सर्व परिवारासह निघाला. कारण का? भगवान शंकराचं स्मरण करण्यासाठी. ओम नम शिवाय, हरी ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, हरी ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, हरी ओम नम शिवाय, नम शिवाय ओम, नम शिवाय ओम, असा जप चालला. भगवान शंकर इंद्राच्या रूपात आले, नंदी त्या ठिकाणी हत्तीच्या रूपात आला, ऐरावत हत्तीच्या रूपात, आणि सगळे गण त्या ठिकाणी दिसले. आणि मग त्या उपमन्यूला विचारलं, बाळा काय पाहिजे? मी देवाचा देव इंद्र आहे. त्यांनी सांगितलं, मला इंद्राचं दर्शन नाही घ्यायचे. कोणाचं दर्शन? इंद्राचं दर्शन नको आहे मला, माझ्या भगवान शंकराचं दर्शन हवं आहे. कोणाचं दर्शन पाहिजे? भगवान शंकराचं दर्शन. सोपी गोष्ट म्हणजे स्वतः इंद्राच्या रूपात भगवान शिव आहे, पण तू नकोय मला, मला फक्त कोण पाहिजे आहे? भगवान शिव पाहिजे. शिव शिव अक्षर दोन, जो भजे रात्रंदिन, धन्य तयाचा संसार, परमार्थाची तेची गरज, म्हणून तो धन्य आहे. भगवान शंकर प्रगट झाले आणि सांगितलं, दूधच काय पण हा क्षीरसागर घे. पूर्ण सागर कशाचा बनवला? दुधाचा बनवला. वासन तया तैशी पूर्वी नारायण. किती झाले? आता फक्त 5 मिनिटं राहिले, जास्त नाही. आणि पाठीमागे कोण बोलतंय ते बघा, कोणीतरी दारुडे आहे वाटतं पाठीमागे. बघा बघा, पिलेले का? जास्त पिलेले असतील तर ते शिवजयंतीला नाचायला जाऊ दे उद्या, कारण उद्या पिऊन नाचणारे भरपूर आहे, छत्रपतीचा आदर्श ठेवणारे. हा एक गेले थोडं आहे ना, त्यामुळं ठीक आहे. काळे भाऊ आहेत गेले आमच्यावाले, काळे दादा आले का? गेले खोपरगाव आले गेले. म्हणून तुम्हाला सांगतो की खूप गोड आहे, पण गोड कडू आहे. कारण कडू औषध पिल्याशिवाय माणूस बरा होत नाही. हे जास्त कडू लागतं कधी कधी. एका ठिकाणी माणसाला खूप दिलं जातं. एक जण जेवायला बसला, बिचारा असं जेवायला बसल्यानंतर त्याच्या ताटात पाच प्रकारचे पक्वान्न होते वाढले. जेवायला बसल्यानंतर त्याला मात्र 5 पक्वान्न दिसत नव्हते. त्याला अचानक आजीबाईंनी पापड वाढला ना, पण तो पापड फार थोडासा दूरवर होता. तो आजीला काय म्हणतो, आजी आजी रस्त्याने येताय ना, मी काय पाहिलं माहिती का? म्हणजे काय पाहिलं? इथून तर त्या पापडापर्यंत मी साप पाहिला. म्हणजे याचा अर्थ त्याला काय खायचं आता? आजी म्हणे, बरोबर, मी पापड वाढायचं काय झालं, विसरून गेले. धरला पापड वाढलं, याचा अर्थ याला 5 पक्वान्न नाही दिसलं, पण काय दिसलं? माणसाला खरं दिसतच नाही. सद्गुरु जनार्दन स्वामी खऱ्या अर्थाने लोकांना कळालेच नाही. मी तुम्हाला मनापासून सांगतो, ज्यांना कळाले त्यांना आजही दर्शन देतात. आमच्याकडं दररोज 4 ते 5 लोक येतात. आतासुद्धा काल परवा 2-3 विधीला आलेले होते. फक्त बाबाजींची विभूती घेतात, भस्म लावतात आणि लगेच क्लिअर होतात. काय शक्ती असेल? आपल्याजवळ काय नाही, पण ते आपल्याजवळ बसल्यानंतर सगळं काही आपल्याजवळ आहे. किती अगदी शिवमहापुराण कथामध्ये एक गोष्ट इतकी गोड सांगितली, इतकी गोड सांगितलेली आहे, इतकं सुंदर चिंतन सांगितलेलं आहे की जसं बाबाजींनी 12 नाही 14 वर्ष तपश्चर्या अंतरसोलात केली,
आणि बाबाजींची जीव अखंड नामस्मरण फक्त शिव शिव शिव. अरे लाखो लोकांनी तो Oh, my God.
भगवान राधेश्वर महाराज की जय।